आपण YouTube वर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा। आपण पाहत आहोत स्वाध्याय त्रिकोण चौरस आयत यावर आधारित नमुना प्रश्न। पहिला प्रश्न, पुढील पैकी कोणत्या आकृतीला तीन शिरोबिंदू असतात? तर तीन शिरोबिंदू असलेल्या आकृतीला त्रिकोण असे म्हणतात। बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक चार। दुसरा प्रश्न, सोबतच्या चौरसात ए बी च्या समोरील बाजू कोणती? इथं तुम्हाला एक चौरस दिसेल, याच्या मध्ये ए बी बाजूच्या समोरची बाजू आपल्याला मिळणार आहे बाजू सी डी किंवा डी सी। बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक तीन। तिसरा प्रश्न, पुढील पैकी कोणती आकृती चौकोनाची नाही? चौकोन याचा अर्थ चार बाजू। पहिल्या पर्याय, तीन पर्याय आणि चार पर्यायामध्ये चार बाजू असलेले चौकोन आपल्याला दिसत आहे, पण दुसऱ्या पर्यायामध्ये कोण दिसत आहे म्हणून चौकोनाची नसलेली आकृती मिळेल पर्याय क्रमांक दोन मध्ये। आता पाहूया सर्वासाठी स्वाध्याय। पहिला प्रश्न, शेजारच्या आकृतीत सर्वात लांब बाजूचे नाव काय? तर शेजारी त्रिकोण पी क्यू आर दिसत आहे, निरीक्षणाने लक्षात येईल की सर्वात लांब बाजू पी आर आहे। बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक तीन मध्ये। दुसरा प्रश्न, आयताला किती शिरोबिंदू असतात? तर आपल्याला माहित आहे की आयताला चार शिरोबिंदू असतात। बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक दोन। तिसरा प्रश्न, शेजारच्या आकृतीत त्रिकोणाच्या शिरोबिंदूंची एकूण संख्या किती? मोजूया, एक हा दोन तर तीन चार आणि पाच, तर एकूण शिरोबिंदू मिळाले पाच। बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक चार। चौथा प्रश्न, सोबतच्या आकृतीतील चौरसांची एकूण संख्या किती आहे? आपल्याला इथं चौरस दिसतील, हा एक दोन तीन हे चार चौरस आणि हा एक मोठा चौरस, असे पाच चौरस आपल्याला दिसत आहेत। बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक दोन। पाचवा प्रश्न, सोबत दिलेल्या आकृतीत किती त्रिकोण आहेत? पाहूया, हा एक त्रिकोण दिसेल, इथं दुसरा त्रिकोण, हा तिसरा त्रिकोण, हा एक चौथा त्रिकोण दिसेल आणि हा मोठा एक पाचवा त्रिकोण दिसेल, असे एकूण पाच त्रिकोण आपल्याला या आकृतीमध्ये दिसत आहेत। बरोबर उत्तराचा पर्याय मिळेल पर्याय क्रमांक तीन। सहावा प्रश्न, सोबतच्या चौरसात शिरोबिंदू ए च्या समोरील शिरोबिंदू कोणता? तर शेजारी एक चौरस आहे ए सी बी डी, इथं शिरोबिंदू ए च्या समोरचा शिरोबिंदू आहे बी। बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक एक। सातवा प्रश्न, सोबतच्या आकृतीतील किती त्रिकोणांचा शिरोबिंदू पी हा आहे? तर आपल्याला असे त्रिकोण शोधायचे आहेत की ज्याचा शिरोबिंदू पी आहे, तर पहिला त्रिकोण आपल्याला मिळणार आहे पी क्यू व्ही, दुसरा त्रिकोण मिळेल पी व्ही आर, तिसरा त्रिकोण मिळेल पी टी एस, चौथा त्रिकोण आपल्याला मिळणार आहे पी क्यू आर, पाचवा त्रिकोण आपल्याला मिळणार आहे पी आर एस। तर असे एकूण पाच शिरोबिंदू, पाच त्रिकोण असे मिळतील की ज्यांचे शिरोबिंदू पी आहेत। बरोबर उत्तराचा पर्याय असेल पर्याय क्रमांक चार। आठवा प्रश्न, सोबत दिलेले चार बिंदू एका वेळी प्रत्येकी दोन बिंदू घेऊन क्रमाने जोडले तर कोणती आकृती तयार होईल? तर दोन शिरोबिंदू जर आपण अशा प्रकारे जोडले तर आपल्याला इथं चौकोनाची आकृती तयार झालेली दिसेल। बरोबर उत्तराचा पर्याय असेल पर्याय क्रमांक तीन। नववा प्रश्न,
पुढील आकृतीतील चौकोनांची संख्या किती? पाहूया आपण किती चौकोन आहेत। एक हा मोठा चौकोन मिळेल, हा दुसरा चौकोन मिळेल, हा तिसरा चौकोन मिळेल, हा चौथा चौकोन मिळेल आणि हा पाचवा चौकोन मिळेल। तर असे एकूण पाच चौकोन आपल्याला इथं मिळणार आहेत। बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन। दहावा प्रश्न, पुढील विधानापैकी कोणते विधान चुकीचे आहे? पहिला पर्याय आहे त्रिकोणाला तीन बाजू तीन शिरोबिंदू असतात। बरोबर आहे, त्रिकोणाला तीन बाजू असतात आणि तीन शिरोबिंदू असतात। चौरसाच्या सर्व बाजूंची लांबी समान असते, हे विधान पण बरोबर आहे। सर्वच बाजू सारख्या लांबीच्या असतात। आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीच्या असतात, हे पण विधान बरोबर आहे। चौथं विधान आहे, चौरसाचे सर्व कोण लघुकोन असतात। आपल्याला माहित आहे की चौरसाचे सर्व कोण हे काटकोन असतात, लघुकोन नसतात, म्हणून चुकीचं विधान मिळेल पर्याय क्रमांक चार मध्ये। अकरावा प्रश्न, सोबतच्या आकृतीत आयतांची संख्या किती? तर दिलेल्या आकृतीत आपल्याला आयत शोधायचे आहेत। तर सगळ्यात मोठा एक आयत आपल्याला मिळेल, नंतर इथं एक, इथं दुसरा आयत, इथं तिसरा, हा चौथा, हा पाचवा आयत मिळेल, नंतर हा सहावा आयत मिळेल, हा सातवा आयत मिळेल, हा आठवा आयत मिळेल आणि हा नववा आयत मिळेल। तर असे एकूण नऊ आयत आपल्याला इथं मिळणार आहेत। बरोबर उत्तराचा पर्याय असेल पर्याय क्रमांक तीन। बारावा प्रश्न, सोबतच्या आकृतीतील त्रिकोणांच्या शिरोबिंदूंची संख्या किती? शोधूया। एक शिरोबिंदू, इथं एक, दोन, तीन, चार, पाच आणि इथं एक सहा। तर असे सहा शिरोबिंदू आपल्याला या आकृतीमध्ये मिळणार आहेत। बरोबर उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन। तेरावा प्रश्न, पुढील पैकी असत्य विधान कोणते? पहिला पर्याय, आयताचे सर्व कोण समान मापाचे असतात। बरोबर आहे, आयताचा प्रत्येक कोण हा काटकोन म्हणजे नव्वदंशाचा असतो, याचा अर्थ सर्व कोण समान मापाचे असतात। दुसरा, आयताच्या सर्व बाजू समान मापाच्या असतात। तर आपल्याला माहित आहे की आयताच्या सर्व बाजू समान नसतात, तर समोरासमोरच्या बाजू या समान असतात, याचा अर्थ असत्य विधान आपल्याला मिळणार आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये। तरीही तिसरा चौथा पर्याय पाहू। तिसरा पर्याय, चौरसाच्या लगतच्या बाजू एकमेकींना लंब असतात, हे विधान पण बरोबर आहे। चौरसाचे प्रत्येक कोण नव्वद अंशाचे असतात, याचा अर्थ लगतच्या ज्या बाजू आहेत त्या एकमेकींना लंबच असणार आहेत। आणि चौथा पर्याय, चौरसाचे सर्व कोण काटकोन असतात, हे विधान पण बरोबर आहे। चुकीचं विधान म्हणजे असत्य विधान मिळणार आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये। तर आज आपण त्रिकोण चौरस आयत घटकावरील सर्व स्वाध्याय पूर्ण केलेले आहेत।